जय शिवराय मित्रांनो, भटकंतीच्या वाट्या या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज बरेच दिवसांनी व्हिडिओ टाकतो आहे। ॲक्च्युलीमध्ये दिवाळी होती आणि बाकी सर्व फॅमिली फंक्शन्स वगैरे होते, त्यामुळे कुठे जाता नाही आलं। तर मी आज निघालो आहे तांदुळवाडी फोर्टला, जे पालघरमध्ये आहे। इकडनं साधारण ते 90-92 किलोमीटर आहे। ट्रेन तर अलाउड नाहीत, सो चाललो आहे आता बाईकने। बघूया आपल्याला किती वेळ लागतो आणि वरती काय काय पाहण्यासारखं आहे। वरही फाट्याला आहे, पाऊस आहे बराच आणि पुढे जायला मिळेल की नाही माहिती नाही। इकडनंच आपल्याला लेफ्ट मारायचं आहे। सध्या तरी ब्रिज खाली थांबलोय, पाहुणे आठ झाले आहेत आणि वरही नाक्यालाच आहे। अजून बराच पाऊस आहे, ट्रॅक होतोय की नाही डाऊटफुल आहे। नाश्त्याला थांबलो आता, चाय प्यालो, भजी वगैरे आहे, पण इकडनं अजून 13 किलोमीटर आहे। पण पावसामुळे जायला मिळेल की नाही माहिती नाही। नाश्ता करून झालं आहे, 8:30 होत आली आहेत। इकडनं 14 किलोमीटर आहे अजून तांदुळवाडी, आणि मग तिकडनं वरती चढायला आपल्याला किती वेळ लागेल बघावं लागेल। साधारण 2 तासात आपण पोचलो पाहिजे, म्हणजे 9 वाजता पायथ्याचं गाव आणि 11 वाजेपर्यंत वरती किल्ल्यावर। बघूया, किल्ल्याच्या पायथ्याजवळ पोचलो आपण ऑलमोस्ट। ही वैतरणा नदी आहे, वैतरणा नदीवरचा ब्रिज आहे। हा क्रॉस केला की पुढे लगेच पायथ्याचं गाव तांदुळवाडी गाव लागतं आपल्याला, आणि तिकडनंच मग आपल्याला चढायला स्टार्ट करायचं आहे। पाऊस थांबत नाही, पण व्ह्यू खरंच ऑसम आहे। थंडीही वरीच आहे आणि भिजलो आहे पूर्ण आम्ही। ट्रेकिंग चालू झाली आपली, 9:10 झाली आहेत। 1.5-2 तासात आपण वरती पोचलो पाहिजे। खाली गावातली मुलं वगैरे होती, त्यांना विचारलं मी आताच, तर ते बोलले 1.5-2 तासात वरती माणूस पोचतो। बघूया आपल्याला किती वेळ लागतो। पाऊस आहे रिमझिम चालू आणि धुकंही बरंच आहे। नऊ 9:48 झालेत, ट्रेक चालू करून जवळजवळ आपल्याला आता 40 मिनटं होत आली आहेत। एक तासापेक्षा जास्त वेळ झाला आहे, पण बऱ्यापैकी वरती आलो आहोत। समोर नदीपात्र दिसतंय, पण धुक्यामुळे ते हरवलं आहे। ते गावातली घरंही दिसत आहेत। हरियाल पक्षी पाऊस झाला आहे, तर दगड सगळी हल्ली आहेत जागेवरनं, अजून सेट नाही झाले आहेत प्रॉपर, तर
चढ़ता थोड़ा त्रास होतो है, कधी कधी रस्ता चुकल्यासारखं पण वाटतंय। पाण्याचे टाके आहेत आणि आपण जवळपास गडावर पोहोचलो आहे। 12 वाजले आहेत आपल्याला गडावर पोहोचायला। आपण चालू केलेलं 9:10 तर जवळजवळ 3 तास गेले आहेत आपल्याला। इथे थोड्याशा ह्याच्यात किल्ल्याची माहिती लिहिली। ही वैतरणा रिव्हर आहे ह्या बाजूला, या बाजूला एक तलाव है। इथून आपल्याला नीट बघितलं तर संगम दिसते, दोन नद्या जॉईन झाले। एक नदी या साइडने वाहत येते, ही वाली जी सूर्या नदी आहे आणि ही वाली वैतरणा नदी आहे आणि हा त्यांचा संगम। गड्यावर पाण्याचे टाके आहे, 60 टाके म्हणून प्रसिद्ध आहे ते, गडाच्या एका साईडला आहे। मंदिर आहे इथे, वाह महाराजांची मूर्ती आहे आतमध्ये। छत्रपती शिवाजी महाराज की जय। महाराजांची मूर्ती म्हणजेच महाराजांचं मंदिर बघून आपण पुढे आलो। ह्या साईडला थोड्या पायऱ्या लागतात आपल्याला, 4 पायऱ्या आहेत जास्त नाही। आणि आजूबाजूला ढासळलेलं स्ट्रक्चर आहे तर कदाचित हा दरवाजा असू शकतो। काही पुरावा वगैरे असं काही दिसत नाही आहे किंवा नक्की नाही बोलू शकत, पण पायऱ्या आहेत आणि आजूबाजूला थोडी दगडं बांधकाम आहे तर आपण अंदाज लावू शकतो। 2 वाजलेत आणि गड उतरायला चालू केलं आहे मी। गडावर बघण्यासारखं म्हणजे पाण्याचे टाके, एक महाराजांचं मंदिर, त्याच्या पुढे असलेला दरवाजा सदृश्य जी वास्तू असेल ती, आणि थोडेफार पडक्या वास्तू, एवढंच आहे। आता त्याच दरवाज्याच्या पुढं एक रस्ता जातो जो खाली तांदूळवाडीलाही जातो। 4:30 वाजलेत, उतरायला 2.5 तास लागले। हाय ट्रेक चांगलं आहे, मध्ये एकदा दोनदा चुकलो, परत पाऊस होता त्यामुळे माझा मोबाईलही हँग झाला। सो थोडेफार व्हिडिओज एडिट करताना नाही मिळणार किंवा काही काही स्नॅप्स नाही घ्यायला मिळाले तर त्याबद्दल सॉरी। पण जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली आणि तुम्हाला खरंच जर तांदूळवाडी फोर्टला भेट देऊन आनंद झाला तर ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करायला विसरू नका। बाय।